मानवाचं वेगळेपण दिसत असून सुद्धा आम्ही मान्य करत नाही की देवाने प्रत्येक मानव घटघटीत वेगळा बनवलाय. आम्ही एका माणसाबरोबर दुसरे, बघा हिंदी चित्रपटामध्ये एकासारखी दिशेने 10 माणसं निघू शकतात, पण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये तुम्हाला अशी भेटलेत का माणसं खूप? मला सांगा की चला बाबा हा लपवला आणि तो बाहेर काढला, ही हिला लपवली तिला काढली, ह्याचा काही संबंध नसतं, अशी खूप कमी वेळा निघतील, अगदी कोट्यांमध्ये एखादं. म्हणजेच परमेश्वराने माणूस प्रत्येक बनवला, तो वेगळा बनवला. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना, पिंड ही वेगळा आणि मतीही वेगळी. प्रत्येकाचं मन पण वेगळं, प्रत्येकाचा अनुभव वेगळा, प्रत्येकाचं शिक्षण वेगळं, प्रत्येकाचे विचार वेगळे, प्रत्येकाची स्थिती वेगळी आणि प्रत्येकाची परिस्थिती वेगळी. मग माझ्याच प्रमाणे प्रत्येकाचं मत असायलाच पाहिजे हा दुराग्रह का? हाच दुराग्रह आमच्या घरामध्ये अशुद्धी उत्पन्न करतो. नवऱ्याला वाटतं बायकोने माझंच सगळं ऐकलं पाहिजे, मी म्हणेल माझ्या मनासारखंच केलं पाहिजे. बायकोला वाटतं नवऱ्याने माझ्या मनासारखंच वागलं पाहिजे. वरती म्हातारी घरामध्ये असेल तिला वाटतं माझा मुलगा एवढ्या वर्ष माझा एक होता, आता ही कोण नवीन आठवी? तर ती म्हणते ही काय जन्मभर पुणार आहे तुला, मी जीवस आयुष्यभर पुणार आहे तुला, तू माझंच ऐकलं पाहिजेस. इकडे प्रॉब्लेम सुरू होतात. अशुद्धी आली, अशुद्धी आली, लक्षात ठेवा. मुलासाठी पण आली, त्या सुनेसाठी पण आली, त्या आईसाठी पण आली आणि या म्हाताऱ्यासाठी पण आली, आणि त्यामुळे ती जबाबदारी टाळली. म्हणजे आम्ही ह्या विचारातून अशुद्धी उत्पन्न केली का? तर माझ्या मतासारखंच व्हायला पाहिजे, 100% नाही. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मताचा दुराग्रह करता तेव्हा तुम्ही स्वतःच्याच हाताने स्वतःचं नुकसान करून घेता, भौतिक व्यावहारिक पातळीवरती पण आणि आध्यात्मिक पातळीवरती पण, हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून मी आणि माझ्याशी वाईट न वागणारी माणसं, आणि वाईट न वागणारी माणसं ह्याची डेफिनेशन काय? कधीतरी एखादं कोणती ओरडतं म्हणजे त्याला वाईट वागणारा मनुष्य म्हणायचं का? सासू सुनेचं एकत्र कधीतरी भांडण होतं म्हणजे एक मला वाईट झाले का? भावांचं कधीतरी भांडण होतं म्हणजे वाईट झाले का? नोकर कधीतरी एखादी चूक करतो म्हणजे वाईट झाला का? एका दोन चुकीवरती कोणाला वाईट ठरू नका राजा. मूर्खासारखं सगळ्यांना पवित्र पण मानू नका. आणि इकडे तुम्हाला फसवायला कलयुगात 100 माणसं उभी असेल असं, पण मला काही कारण नसताना एका चुकीसाठी त्या माणसाला आयुष्यभराचा वाईट ठरवून मोकळं होऊ नका. ही पण अशुद्धीचा सावध असणं केव्हाही योग्य. बाबा रे, आजच्या काळामध्ये कोणाचा भरोसा येत नाही, कोणी येऊन मला फसवून जाऊ शकतो हे आम्हाला माहिती आहे, पण सावध असणं वेगळं आणि संशयी असणं वेगळं. आम्ही आमच्या जीवनामध्ये सावधता बाळगत नाही, आम्ही संशयपणा बाळगतो. आम्हाला प्रत्येक गोष्टी संशय येतो, हा माणूस आज का बरं आला माझ्याकडे? काहीतरी हा वाटते बहुते. तू का बरं आला माझ्याकडे? तू त्या माणसाकडे का बरं गेला होता? तू आज पार्टीमध्ये माझ्याशी त्या व्यक्तीशी जास्त का बोलवता? आम्हाला संशय येतो. बायकोला नवरा 7:30 आला, भेटली होती वाटते कोणतरी, हा पहिला विचार. आणि नवऱ्याला पण मार्केटमध्ये जाताना बायकोचा शाळेतला वर्गात मित्र भेटला, काय ग बरीच ओळख दिसते का? हे गोष्टी का पाहिजे? सावधपणा वेगळा आणि संशय वेगळा. हे आम्हाला न कळता आम्ही जगतो, पण आयुष्यामध्ये प्रॉब्लेम उत्पन्न होतात. आमच्याशी वाईट न वागणारी माणसं म्हणजे आम्ही त्यांच्यावर सावधानता बाळगायला पाहिजे, पण संशय ठेवायची आवश्यकता नाही अशी माणसं. ही गोष्ट आम्हाला कळली. संशय कोणाचा ठेवायचा? जे प्रूव्ड वाईट आहे त्यांचा, की हा वाईट आहे, प्रूव्ड झालेला आहे, मला संशय अधिक वाईट वागू शकतो.